नमस्कार, प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमका सगळ्यांक प्रसादाचो माये मोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. मीन येरादारी दरा संबंधान खाण कंपन्यांची तडजोडीची कसलीच तयारी ना. मुख्यमंत्र्यांनी कंपनी अधिकाऱ्यांक सोमारा मेरेन तोडगो काढूक सांगला अशें आमदार दीपक पाऊसकार हांचे म्हणणे. केंद्र सरकारान खोल दर्यांत नुस्तेमारी करतना एलईडी लायटी तशेंच बूल ट्रॉलर्स वापरूंक मनाय केल्ल्यान परंपरीक नुस्तेकारांक भोव थाकाय मेळटली अशें मंत्री विजय सरदेसाय हांचें म्हणणें. सव्वीस जानेवारी 2018 मेरेन वास्को कोयर मुक्त करतले, प्रलंबीत कामां पुराय करतले, पूण शारांत दादागिरी करतले आड कडक कारवाय करतले अशें आमदार कार्लोस आल्मेदा हांचें म्हणणें. आतां खबरो विस्तारान. मीन येरादारीचो विशय अजूनय सुटावो जायना. शेनवाराक सावड्डेचे आमदार दीपक पाऊसकार हांच्या फुडारपणा खाला ट्रक धनयांनी मुख्यमंत्र्याच्या सरकारी राबित्यार बसका घेतली. मात खाण कंपन्यांनी कसलीच तडजोड करपाची तयारी दाखयली ना. मुख्यमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांक सोमार मेरेन हे संबंधान तोडगो काढपाक सांगला अशी माहिती आमदार दीपक पाऊसकार हांणी पत्रकारांक दिली. ट्रक धनी मीन येरादारीच्या पुराय मार्गा खातीर 12.5 रुपया दर मागतात जाल्यार सेजा कंपनी हो दर दिवंक तयार ना. जे मेरेन फावो तो दर मेळना ते मेरेन मीन येरादारी करचे नात वा आनी कोणाक करूंक दिवचे नात अशें ट्रक धनियाचें म्हणणें आसा. मुख्यमंत्र्यांनी कंपनीक सोमारा मेरेन कितें तो निर्णय घेवपाक सांगला अशें आमदार पाऊसकार हांणी ह्या वेळार सांगलें. ते एग्री ना सेजा गोवा म्हणटा आमकां कशेंच हें जायना म्हणटा, कॅल्क्युलेशनां बसना. आमचो इंटरनॅशनल मार्केटार रेट डावन आसा आनी आमी ज्यो ट्रक ओनराची मागणी आसा जी 12.5 रुपया पर किलोमिटर पर टन ते आमी दिवंक शकना म्हणटा. आमी जे पयले जे डिक्लेर केलां ते रेट आमी दिवंक शकता अशें तेणी म्हटलां. सीएमान तेंकां खूब हें केलें पूण तें आयकना. ट्रकवाल्यांनी कांय ना, डिसिजन अजूनय जालें ना न्ही तें. तरी सीएमान सांगलां आज तेंकां सेजा गोवा तुमी मिटींग घेया. कितले रेट म्हणटा ते सेजा गोवा अग्री ना खंयचे रेटीचे तुमच्या? आतां जी 1250 ते अग्री ना म्हणटा ना. पर किलोमिटर न्ही पर किलोमिटर. सेजा कंपनी सद्याक आंतरराष्ट्रीय बाजारांत मिनाक मागणी ना म्हणपाचें सांगता, मात तांचो विस्वास दिवं नजो. ते खातीर आयताराक ट्रक धनयांची बसका आपयल्या आनी ते बसकेंत फुडें कितें करपाचें तें थारायतले. ट्रक धनी हो प्रस्न शांतीकायेन सोडूंक सोदतात म्हणपाचें पाऊसकार हांणी ह्या वेळार सांगलें. ते आतां म्हणटा आमी एक्सपोर्ट करना, आमी डॉमेस्टीक व्हरता म्हणटा. डॉमेस्टीक आतां तेंकां कोण सांगतलो? आतां ते डॉमेस्टीक म्हणटा आनी एक्सपोर्ट करतले तेंकां कोण जबाबदार फाले? सीएम पारिकारान कोणाक टायम दिला आतां हेजेर? सेजा गोवा. सेजा गोवा देखून दिला. आयज ते मंडे चालू करूंक सोदता. पयलीं सारकें डिस्कशन करून चालू करूं म्हणलें हांगा बेश्ट. आनी टायम लिमीट दिला काय म्हणटा? हय, ते ते म्हणटा आमकां मंडे खंयच्या परिस्थितीन चालू करपाक जाय. आमच्या फॅक्ट्रीक मटेरियल ना म्हणटा ते तुमी चालू केलें न्ही, तुमचे रेट मेळना जाल्यार मागीर आमी हय फाल्यां ट्रक असोसिएशन मिटींग आसा तेन्ना ते मिटींगे ठरयतले. पूण आमी शांततेन जो पर्यंत विशय वा शांततेन व्हरपाचो आमी प्रयत्न करतले. मजगतीं सावड्डे सेसा गोवा ट्रक असोसिएशनाच्या वांगड्यांनी शुक्राराक पत्रकार परिशद घेवन कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांचेर टिका केली. काब्राल हांणी सावड्डेचे आमदार ट्रक धनयांची दिकाभूल करतात अशें म्हणिल्लें. मात आमदार पाऊसकार हांणी ट्रक धनयांक मीन येरादारी चालू करपाक सांगिल्लें, मात ट्रक धनयांनीच दर परवडनाशिल्ल्यान येरादारी करप ना अशें थारायलें म्हणपाचें ह्या वेळार असोसिएशनाच्या वांगड्यांनी सांगलें. कारण काल काब्रालान एक बायट दिल्ली की तुगेले सावड्डेचो आमदार जो आसा तो खंय तरी मिसगायड करता, ताका लागून हे रेट हो जो आसा तो उरला. पूण हांव क्लियर करूं सोदतां, आमच्या काब्राला कडेच कांय ना. तेन्ना आमी जेन्ना पयर मिटींग घेतली कळसय, तेन्ना कळसय मिटींगेक आमदारान क्लियर कट सांगिल्लें की तुमी सद्या हेरिटेज चालू करात. आनी मागीर जेन्ना 2 म्हयन्यान सीएमान बसले हांव सांगलां आनी तेन्ना आमी सॉर्ट आवट करया आमी सगळें. पूण जेन्ना लोकांचें एकमत नाशिल्ले कारणान तें हें जालें ना, तुगे सक्सेस जालें ना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार महेश वांयगणकार पणजी आनी अक्षय सावड्डेकार मडगांव.
केंद्र सरकारान खोल दर्यांत नुस्तेमारी करतना LED लायटी तशेंच बूल ट्रॉलर्स वापरूंक मनाय केल्या. गोंय सरकार तशेंच नुस्तेमार मंत्री विनोद पालयेकार हांणी हे संबंदान केंद्र सरकारा कडेन फाटपुरवण केल्ली आनी ती फळादक थारली अशें शेतकी मंत्री विजय सरदेसाय हांणी सांगलें. ह्या वेळार नुस्तेमार मंत्री विनोद पालयेकार आनी नुस्तेमार खात्याचे केंद्रीय आयुक्त संजय पांडे हे हाजीर आशिल्ले. LED लायटी तशेंच बूल ट्रॉलर्सां खातीर दर्यांतली जैव संपत्त नश्ट जावपाची भिरांत आशिल्ली, मात केंद्र सरकाराच्या निर्णयान ही जैव संपत्त सुरक्षीत उरतली. केंद्र सरकाराचो आदेश गोंयच्या परंपरीक नुस्तेमारांक नवी उर्बा दितलो अशी आस्त मंत्री सरदेसाय हांणी उक्तायली. LED फिशींग आनी बूल ट्रॉलिंगा खातीर कंप्लीट मरीन वेल्थ काबार जाता. साशणांक ताचें कांय उरना आनी एक फीश फॅमिंग जावपाचें एक परिस्थिती उगडी जाता. म्हळ्यार देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ वी आर स्टेरिंग अ फीश फॅमिन इन द फेस. इन द लायट ऑफ दीस इट वॉज नेसेसरी फॉर द गव्हर्नमेंट टू इनिशिएट स्टेप्स, प्रो एक्टीव स्टेप्स. वी हॅव विदीन अ पिरियड ऑफ जस्ट अराउंड 7 months ऑफ कमिंग टू पावर गॉट द सेंट्रल गव्हर्नमेंट टू टेक दिस स्टेप. वी आर थँकफुल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. But we are also looking forward that in that important EEZ, regulations have to be framed. Prima Khatir, Chalachitra Patrakar, Akshay Samaddekar, Margaon. Vasco Shahar, January 2018 merin koir mukta kartale, tashanch pralambit ashilne kamay puraay kartale, ashe Vasco che amdar Carlos Almeida hani sangle. मुरगांव नगरपालिका मंडळान 2 वर्सां येसस्वी रितीन पूर्ण केल्यात. ते निमतान घेतिल्ले एक पत्रकार परिषदेन ते उलयताले. ह्या वेळार मुरगांव नगरपालिकेचे अध्यक्ष दीपक नायक तशेंच हेर नगरसेवक हाजीर आशिल्ले. शाराची उदरगत जातली जाल्यार एक स्थिर पालिका मंडळ आसप गरजेचे आनी तशें ते आयज आसा. तशेंच मुरगांव नगरपालिकेची अर्थीक स्थितीय बरी आसा. हे पालिका मंडळ उरिल्ले कामांय करतले. तशेंच नुस्त्याचें मार्केटूय कसलेच राजकीय हस्तक्षेपाक जुमानी नासतना पुराय करतले अशें तांणी सांगलें. आयज म्हाका पब्लिकली लोकांक अपील करपाक जाय की January 26, 2018 आमी एक टार्गेट दवरता. वी वॉन्ट टू मेक वास्को गार्बेज फ्री बाय January 26, 2018. सो आय एम रिक्वेस्टींग एवरीबडी टू हेल्प. आमी आतां वॉर्ड कमिटीज करतले फॉर मॉनिटरींग. वी हॅव इवन आयडेंटिफायड द डार्क स्पॉट्स. We are even ordering, this is a new compactors, new trucks. So the process is on. Amka the public ka support dhe. As financially also Morogao Municipal Council has come up at a level that we are satisfied with the progress. Ani dhe par areas khub hai upaj hai, house tech area upaj hai, other rents are there. Ki Vasco kara ne ek no bare municipal council dila, new don, ek stable council. द स्टेबिलिटी इज इम्पॉर्टंट. एक स्टेबल काउंसील आसल्यार कितें कामां जाता आनी आयज वास्कोन कितें कामां जालें. द मुन्सिपल काउंसील मेजर डेवलपमेंट लायक फीश मार्केट आमी स्टार्ट करतले जानेवारी. ती समज आमकां स्टार्ट करपाक दिना जाल्यार आमी फीश मार्केट फोर्सफुली स्टार्ट करतले. आदी मुरगांव नगरपालिकेचो अध्यक्ष 6 महिन्यांनी बदलतालो, पूण ह्या मंडळान 2 वर्सां पुराय केल्यात. आनी जेन्ना पालिका मंडळ स्थिर आसता तेन्नाच उदरगत जाता म्हणपाचें दिसून येता अशें मुरगांव नगरपालिकेचे अध्यक्ष दीपक नायक हांणी सांगलें. एवरी हेका काउंसील 6 महिन्यान टॉपलिंग जाता आनी हें लाँग टर्म हें काउंसील 2 वर्सां उरलेलें आसा. आनी हेतून एक दिसून येता की जेन्ना काउंसिलाचें टॉपलिंग नासता मँडेट काउंसील गावता आनी MLAचें कलिजन समज बरे भशेन चलता, दोगांचे तालमेल समज बरें जाता जाल्यार डेवलपमेंट जावपाक कोणूच हाडूंक शकना. आयज म्युनिसिपालिटी तुमकां सांगल्या प्रमाणे एकदम आर्थीक परिस्थिती एकदम बिकट आसलेली आनी आयज खंयसर तरी आमी आयज जवळ जवळ 20 कोटी आमी करून दवरलेले आसा. आयज म्युनिसिपालिटीची आर्थीक परिस्थिती एकदम बरी जाल्ली, सुदारलेली आसा. सद्याक MPTN रस्ते निवळ करपाचें एक वाहन हाडलां. तें रातचें कोणे तरी आडावन ताचे चालकाक मारपेट करून धमकी दिल्ल्याचें कळां. अशे तरेची दादागिरी हे फुडें चलची ना आनी ती करतल्याचेर कडक कारवाय करून तांकां अटक करतले अशी शिटकावणी आमदार कार्लोस आल्मेदा हांणी ह्या वेळार दिली. एक न्हू रोड स्विपींग मिशन आमी MPTCOM मागलेले आनी आतां आमी रोड स्विप इलेक्ट्रो रोड स्विपींग काल चालू जालेले रातचे. आयज म्हाका सकाळीं कळ्ळें की
कोणेशान ते स्टॉप केलं म्हणून मशीन आणि त्या ड्रायव्हर मारलं आणि ते बॅटॅक त्या ड्रायव्हरने थ्रेटन येऊ. आय एम गुड आस्क रेग्युलर फॉर अ रिपोर्ट फ्रॉम द पोलीस रेग्युलर वॉट ॲक्शन दे हॅव टेकन अँड वेदर एम पी डी हॅज कंप्लेंट ऑर वेदर ड्रायव्हर हॅज कंप्लेंट. कित्याक हिंगा कितें दादर काय चलपाचें ना. आम्ही ते रोड स्विपिंग मशीन हाडलं रोड स्वीप करपा. दीस डज नॉट मीन टू से दॅट आय एम एनकरेजिंग सम इलिगलिटीज इन द पोर्ट. आय वील टेक माय ओन स्टँड ऑन द अदर इश्यूज लाईक लेटर ऑन. पण हे भाशेन कोण समज करता जाल्यार पुलिसेन एक स्ट्रॉंग एक्शन घेवन दे हॅव टू अरेस्ट दीज पीपल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार किरण बोरकार वास्को. शेनवारा सांजे वेळार वास्को सावन मडगांव वचपी कदंब बस अचकीत एके चार चाकी वाहनाचेर लवंडिल्ल्यान हे वाहन चलोवपी चली गंभीर रितीन जखमी जाली. घडणुकेच्या सुवातेर आशिल्ल्या लोकांनीच वाहनाचेर लवंडिल्ली बस कुशीक काढून हे चलयेची सुटका केली. उपरांत तिका उपचारा खातीर चिखली भलायकी केंद्रांत व्हेली. ह्या अपघाता फाटलें कारण कळूंक ना, मात अचकीत ही बस घुंवली आनी ह्या वाहनाचेर पडली म्हणपाचे ही घडणूक प्रत्यक्ष पळोवपी एका तरणाट्यान सांगलें. कदंब बस वास्को सायड मडगो सायड वयताली, टर्न जाली आनी तेजे सेंट्रोचेर पडली. सो ते चेडो चान्सूच ना. आमी समजून कितें जालें काय म्हणून टर्न जाले स्पीड जाली कितें जालें काय खबर ना. कदंब ड्रायव्हर ना जालो आमी पयले जाल्यार मागीर ते चेडोक आमी दार उबान करून आमी काळटे मागीर कशें करून एक करून हाडटा तेका पांयाक आनी मातशें तोकडेक मातशें मार पडलो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार किरण बोरकार वास्को. आतां घेवया एक वेवसायीक विसव. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. कांय दिसां आदीं म्हळ्यार 3 नोव्हेंबराक मुरगांव बंदर न्यास वा एमपीटीन रस्तो नितळ करपा खातीर स्वीपींग मशिनां हाडिल्लीं. हीं मशिनां रातचे वेळार वास्को शारांतले रस्ते नितळ करपा खातीर वापरतले अशें एमपीटीचे अध्यक्ष आय जय कुमार हांणी सांगिल्लें. हीं मशिनां वास्को शारांत भोंवतात खरीं, मात रस्तो निवळ करीच नात, रातभर बेठीच पाशेलां मारतात. ते खातीर नीज गोंयकार पार्टीच्या वांगड्यांनी थळाव्या लोकां सयत शुक्राराक राती कडेन एक मशीन आडायलें. फाटले 2 दिसा सावन आपूण ह्या ट्रकाचेर नदर दवरून आशिल्लो. हो ट्रक रस्तो निवळ करीच ना. रस्तो निवळ करपी ब्रश रस्त्याक आफडूंक लेगीत ना. हांगाचे लोक प्रदुशणान मरपाक पावल्यात आनी एमपीटी लोकांच्या दोळ्यांक उदक लायता असो आरोप नीज गोंयकार पार्टीचे म्हणयारे चंद्रशेखर वस्त हांणी केलो. हांव तेका फॉलोअप करतालो खंय ब्रश मारता म्हणून. हो कांयच साप करना कारण फक्त बेश्टो गाडी घेवन भोंवता आख्खंय फक्त एफ एल कॉम्स रोड आनी ही गाडी घाल्या खारोडे पर्यंत सगळे आख्या भागात साप करपा खातीर बेश्टो घेवन वता. हेका हांव चर्ची कडेन मागीर परत फॉलोअप केलो खंय तरी ब्रश मारता पया. तो म्हणटा आपल्या रोड हेका रोडाक खंय ब्रश लागना खंय हेचे गाडयेचे ब्रश लागना म्हणटा तो म्हणून गाडी हाडयले ती आयज. मुरगांव नगरपालिका आनी एमपीटी वास्कोकारांक पिशे करतात असोय आरोप वस्त हांणी केलो. हो ट्रक सरभोंवतणचो वाठार नितळ करपा खातीर आसा, मात तो फक्त एफ एल गोम्स रस्त्यार पाशेलां मारता. नितळसाणीच्या नांवान एमपीटीन वास्कोकारांची फटवणूक चलयल्या असोय आरोप वस्त हांणी. एमपीटी आमकां आय वॉश करता आय वॉश आमी गाडी दिले म्हणून आनी तुमी वास्को खेळा हेची कॅपेसिटी कितें आसा न्ही तेका कॅपेसिटी कितें आसा म्हणून हे गाडयेची हे डस्ट पोल्युशनाचे नांवान फक्त फोटींग म्हणा करता हे म्हणून गाडी हाडयले आनी हांगा पुलीस कोण येना ना पी आय ना ना पी एस आय ना फक्त 100 गाडी कॉल करून हांवें हाडयला हाडले हांगा फोन मारून. ह्या ट्रकाक पोंचान ब्रश आसात, मात ट्रक चलोवपी तांचो वापरूच करनात. ते फकत टायम पास करतात आनी पेट्रोल फुकट घालयतात. एमपीटीन गोंयकार न्हिदल्यात म्हूण समजुचें न्हय. वेळ आयल्यार एमपीटीचो कोळसो आमी बंद करतले अशी शिटकावणी नीज गोंयकार पार्टीचे वावुरपी सूरज गोन्साल्वीस हांणी दिली. एमपीटी अँड अदानी अँड ऑल दीज बीग बीग कंपनीज हॅव पोल्युटेड गोवा विथ द कोल अँड दे आर गोइंग टू पोल्युट गोवन्स आनी सगळे चित्ता की आमी गोंयकार न्हिदलेले आहा. हांव एमपीटी चेअरमॅनाक सांगूं सोदता आमी गोंयकार आतां उठल्या आनी रातचे आमी गोंयकार जागे आसात आनी आमी तुमकां दाखयतले एमपीटीक आमी कोल बंद करतले. मजगतीं रस्तो नितळ करतना रस्त्या वयले फोण आनी गतिरोधकां लागसार, तशेंच जे सुवातेर ऑमलेट पाव विकपी गाडे आसात थंय ब्रश मारूं नाकात अशी सुचोवणी आशिल्ल्यान
आमी ते सुवातेर ब्रश मारिनात म्हणपाचे ह्या ट्रकाच्या चालकान सांगले. जाले किती भानगडी आमकां बरं ऑर्डर दिल्या रसमलेटी गाडी आहा पळय थंय मारनाका आता मातशें दोनो वयर उपतलो म्हणून कळ्ळें. तें सांगलां तें जालें. मागीर आमकां कितें फोणकूल बीन आहा पळय फोणकुला थंय कितें आहा तें ब्रश लागता सकयल. मेन रोड खंय आहा पळय कचरो खंय आहा थंयच मार म्हणलें आमकां ऑर्डर आहा त्या प्रमाणे आम्ही मारूत येतालं किद्या नाल्या ते ब्रश तुटोन वयतले कळ्ळें. त्या खातीर स्पीड ब्रेकर आहा न्हू ते वयर काडपा जाय त्या प्रमाणे आम्ही ब्रश मारता ते आमकां सांगले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार किरण बोरकार वास्को. रस्त्यान एकुडी वतल्या बायलांच्या गळ्यांतल्यो भांगरा वस्ती फारावपी तीग जाणांचे दुबावीत टोळयेक म्हापशा पुलिसांनी शुक्राराक अटक केली. हे टोळयेंत दोन चलयो आनी एक दादलो आसा. पुलिसांनी चोरये खातीर वापरिल्ले चार चाकी वाहन ताब्यांत घेतला अशी माहिती उपनिरीक्षक योगेश गडकर हांणी दिली. हे संबंदान धारगळ हांगाची लक्ष्मी धारगळकार आनी पुलिसेंत कागाळ केल्ली. चार चाकी वाहनांतल्यान आयिल्ले एके बायले मनशेन आपणाले गळ्यांतली भांगराची सरपळी फारायली अशें कागाळींत म्हणिल्लें. पुलिसांनी खबऱ्यां कडल्यान ह्या वाहनाचो सोद घेवन वाहना सयत तिगाय दुबावितांक अटक केली अशें गडकर हांणी सांगलें. ह्या गाडयेंतल्यान एक ऑक्युपंट आसले एक लेडी म्हणून तिणे चेन स्नॅच केली म्हणून आमी तिचो एक क्रायम रजिस्टर केला हांगा स्नॅचिंगाचो. मागीर आमी सोर्सीस आमचे डॅवलप करून ती गाडी आमी धरली आनी तितून ऑक्युपंट आसलेली पळय दोन चेडवो आनी एक चेडो आसलो. चेडवाचें नांव आसलें एक अर्चना वायकणकर आनी एक साफी बी खान म्हणून आनी चेडो आसलो तो साईश शेख म्हणून तेका आमी अरेस्ट केले आनी तांकां अरेस्ट करून आमी तांकां भितर घातलो आनी गाडी आसली बरी होंडा मेस ती आमी अटॅच केल्ली आसली आनी हेजो इन्वेस्टिगेशन आमचो हवालदार दयानंद मळी फोन करता. ती एकट्या तो पळय अर्चना वायगणकर म्हणटा पळय हे धारगळ पेडणे आनी ते साफिया बी खान म्हणटा पळय ते सत्तरीचे केरी सत्तरी आनी तो शाहीद शेख म्हणटा पळय तो धारगळचो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका साळगांवकार म्हापशा. गोंयांत तशें हेर कडेन व्हडले फिल्म महोत्सव जातात पूण तातूंत ह्या विशयांतल्या विद्यार्थ्यांक संवाद सादपाची चड संद मेळना देखून चौगले कॉलेजीन एक कोंकणी फिल्म महोत्सव आयोजीत केला. हो महोत्सव 13-18 नोव्हेंबरा मदीं चौगले कॉलेजींत जातलो अशी माहिती चौगुली कॉलेजीचे प्राचार्य आनी फिल्म महोत्सव समितीचे अध्यक्ष नंदकुमार सावंत हांणी दिली. शेनवारा घेतिल्ले पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या वेळार फिल्म महोत्सवाचे सचीव आनंद मासूर जोड सचीव सुभोजीत दत्ता आनी वांगडी साईश पाणंदेकार हे हाजीर आशिल्ले. व्हडल्या फिल्म महोत्सवांनी विद्यार्थी वतात पूण अशा विद्यार्थ्यांक फिल्मी व्यक्तिमत्वा लागीं वा जे फिल्म काडटात तांचे लागीं उलोवपाक मेळचें तांचे लागीं कितेंय नवें शिकपाक मेळचें ह्या हेतान हो फिल्म महोत्सव आयोजीत केला अशें चौगुली कॉलेजीच्या फिल्माचे तंत्रीक शिक्षण दिवपी टायगर स्टुडिओची मुखेली आनी फिल्म महोत्सव समितीचे सचीव आनंद मासूर हांणी सांगलें. ही शैक्षणीक संस्था आमची हातूंत आमकां कसलेही कमर्शियलायजेशन करपाची इच्छा ना ह्या फिल्म फेस्टिवलाची. जाता कितें व्हडले व्हडले जे फिल्म फेस्टिवल जाता तेन्ना बरेच व्हडले लोक आयिल्ले आसता आनी तांची संख्या आनी तांचे जे वर्कशॉप जाता नाजाल्यार मास्टर क्लासीस जाता थंय आमची भुरगीं वतात ना अशें न्ही परंतु तांकां इंटरेक्शन चड करपाक मेळना थंय. एक तर टायम कन्स्ट्रेंट आसता. आमची इच्छा अशी आसा की हे पयले वर्स करता आमी दर वर्सा करताले हे आमची इच्छा अशी आसा आतां आमच्याच कडेन टायगर स्टुडियो जो आसा तातूंत कितलेशे टॅक्निशियन तयार जातात त्या टॅक्निशियनाक एक जे प्रोफेशनल लोक आसात ते जे फिल्म काडटा प्रोफेशनल फिल्म काडटा तांच्या कडेन उलोवपाक मेळपाक जाय. तांच्या कडल्यान कितें अनुभव जो आसा तांचो तो तांकां मेळून ते स्वताची जी टॅक्नीक जी आसा ते मातशे वयर करून आनी कितें शिकपाक जाय आनी कितें करपाक जाय हे कळटालें तांकां. हो इतलोच विचार दवरून आमी हो फिल्म फेस्टिवल करतात. रोज सुमार दोन तरी वर्कशॉप आनी दोन इंटरॅक्शन सेशन जातले म्हळ्यार डायरेक्टर आसूं कलाकार एक्टर एक्ट्रेसीस मागीर एडिटर्स. एडिटींग इज व्हेरी इम्पॉर्टंट तो एक भाग दवरला तातूंत की जातूंत तांकां एक वर्कशॉप शे नाजाल्यार एक इंटरेक्शन सेशन जातलें. ह्या महोत्सवाचो हेत म्हळ्यार गोंयांत जे उमेदी वा वेवसायीक सिनेमा निर्माते आसात तांकां एके माचयेर हाडप. जेन्ना अशे लोक एकठांय जातात तेन्ना तातूंतल्यान कितेंय सकारात्मक घडटा
अशें ह्या फिल्म महोत्सवाचे वांगडी साईश पाणंदीकार हांणी सांगलें. हो जो चौगुले कॉलेजीचो उपक्रम आसा तो म्हजे कोतान सगळे जे उमेदी जावं प्रोफेशनल सिनेमा करपी आसात गोंयांत तांचो एक प्लॅटफॉर्म निर्माण जाता आनी जेन्ना सगळे एकठांय जातात तेन्ना तातल्यान कितें तरी सकारात्मक घडटा. एकमेका कडेन शेअर करप जाता की गोंयांत सिनेमा करप म्हणटा कितले डिफिकल्ट जावं कितें करपाक जाय. सिनेमा जर गोंयांत फुलतलो आनी फळटलो जाल्यार कितें करपाक जाय. सो जे भुरगे आतां टायगर स्टुडिओंतल्यान वा हेर खंय शिकतात जांकां सिनेमाची आवड आसा सिनेमा करपाची तांकां एक प्लॅटफॉर्म कसो की इंटरॅक्ट करपाक प्रोड्युसर आसात जे डिरेक्टर आसात तांकांय बी हो प्लॅटफॉर्म की शेअर करपाक की कितें बरे तरेन करपाक जाता फुडाराक सिनेमा खातीर. ह्या महोत्सवांत निर्मोण, दिगंत, मार्टीन, आमचे नशीब, एनेमी, गुणाजी, जागोर, भुयारांतलो मनीस, होम स्वीट होम, मोर्तू अशे सिनेमा प्रदर्शीत जातले. तशेंच एक शॉर्ट फिल्माची सर्तूय जातली अशी माहिती पाणंदीकार हांणी दिली. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावंडेकार, मडगांव. लायफ ही म्हळ्यार लायफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या गोंय फाट्यान येता ते 16 नोव्हेंबराक देशभरांतल्या LIC एजंटाचें संमेलन घेवपाचें थारायलां. हें संमेलन म्हापसा रेजिडेंसी हांगा जातलें. ह्या संमेलनाक देशभरांतल्या LIC एजंटांनी वांटेकार जावचे असो उलो फेडरेशनाचे गोंय फाट्याचे अध्यक्ष राजेश देसाय हांणी मारलो. ह्या वेळार फेडरेशनाचे सचीव ग्लोरिया फेर्नांडीस आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. ह्या संमेलनाचें उक्तावण गोंय विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो हांचे हस्तुकीं जातलें. ह्या वेळार LIC वरिश्ठ विभागीय अधिकारी वरुण कुमार खान आनी वितरण वेवस्थापक चित्रा नायक हाजीर रावतल्यो अशी माहिती राजेश देसाय हांणी दिली. आमचो एक मोठो इव्हेंट आसा 16 नोव्हेंबराक 2017 हो जातलो म्हापसा रेजिडेंसी म्हापसा गोवा. तशेंच ह्या फंक्शनाक हाजीर आसतले आमचे डिप्युटी स्पीकर गोवा बाब मायकल लोबो, तशेंच आमची सिनियर डिविजनल मॅनेजर वरुण कुमार खान, तसोच आमची मार्केटिंग मॅनेजर चित्रा नायक ही हाजीर आसतली. फेडरेशनाच्या वांगड्यांक सुरक्षीतताय दिवपा खातीर तशेंच तांकां एकठांय हाडपा खातीर हें संमेलन घडोवन हाडटात अशें फेडरेशनाची सचीव ग्लोरिया फेर्नांडीस हांणी सांगलें. आय एम ग्लोरिया जेसी फेर्नांडीस, लियाफी गोवा डिविजन सेक्रेटरी. I welcome all my India LIAFI agents for our mega events on 16 November 2017. Our main purpose to protect my all agents and to bring them together of our welfare agents community. Prima khatir chalachitra patrakar Mahesh Vaingankar. आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. मीन येरादारी दरा संबंदान खाण कंपन्यांची तडजोडीची कसलीच तयारी ना. मुख्यमंत्र्यांनी कंपनी अधिकाऱ्यांक सोमारा मेरेन तोडगो काढूंक सांगला अशें आमदार दीपक पाऊसकार हांचें म्हणणें. केंद्र सरकारान खोल दर्यांत नुस्तेमारी करतना LED लायटी तशेंच बूल ट्रॉलर्स वापरूंक मनाय केल्ल्यान परंपरीक नुस्तेकारांक भोव थाकाय मेळटली अशें मंत्री विजय सरदेसाय हांचें म्हणणें. 26 जानेवारी 2018 मेरेन वास्को कोयर मुक्त करतले, प्रलंबीत कामां पुराय करतले, पूण शारांत दादागिरी करतले आड कडक कारवाय करतले अशें आमदार कार्लोस आल्मेदा हांचें म्हणणें. इतल्यांत आयच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा वॉट्सॅप करात 9637929244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.